कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात सोडलेले उजनी धरणातील पाणी पंधरा मे पर्यंत सुरू राहणार आहे कॅनॉल बोगदा सीनामाडा व दहिगाव उपसा सिंचित योजनेतून शेतीसाठी पाणी सोडलं आहे आता सीना नदी काठावरील लाईट बंद करण्यात आली असून नदीतूनही पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळं मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनी तळ गाठणार आहे सोलापूर शहरासाठी नुकतंच भीमा नदीतून पाणी सोडण्यात आलं होतं औस बंदाऱ्यात ते पाणी पोचल्यानं भीमा नदीत सोडलेलं पाणी आता बंद करण्यात आलं आहे सिना नदीतून आता शेती व जनावरांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे त्यातून वडकबाळ शिंदखेड कोरसेगाव व बंदलगी हे बंधारे भरून घेतले जाणार आहेत तत्पूर्वी वीज बंधारे भरून घेण्यात आले आहेत कॅनालद्वारे टेल टू एंड पर्यंत पाणी सोडलं जात आहे या सर्व बाबींचा विचार करत मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनी धरण मायनस मध्ये जाईल असं लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय